ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आता बातमी आहे शालिनी स्टुडिओ संदर्भातली. राज्य शासनाने 2005 साली शालिनी स्टुडिओ मधील भूखंड क्रमांक 5 आणि 6 ही जागा स्टुडिओसाठी राखीव ठेवण्यात असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु या शासन निर्णयाला हरताळ फासण्याचं काम कोल्हापूर महापालिकेतील काही कारभारी नगरसेवक करत आहेत. महापालिकेच्या प्रशासन आणि नगरसेवकांच्या विरोधात कोल्हापुरातील कलाकारांनी महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढला. चित्रपट व्यवसायाचा शतक महोत्सव साजरा होत असताना कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीची उज्ज्वल परंपरा सांगणाऱ्या जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओचं अस्तित्व आज राहिलेलंच नाहीये. 1934 साली शालिनी स्टुडिओची उभारणी झाली होती. ज्या शाहू महाराजांनी कोल्हापूर करवीर नगरी उभारली, छत्रपती राजाराम महाराजांनी आकाशसाहेब महाराजांनी जे 2 स्टुडिओ उभे केले, काळाच्या ओघात हे स्टुडिओ नेस्ताभूत होत असताना जी काय उरली सुरली जागा आहे पुढच्या पिढीला सांगण्यासाठी, निदान इथं स्टुडिओ होता, इथं बाबुराव पेंटरांनी काम केलंय, इथं व्ही शांतारामांनी काम केलंय, एवढं सांगण्यापुरतं तरी पाहिजे. आज ही मोर्चाची सुरुवात आहे. याच्यानंतर जोपर्यंत तो ठराव आयुक्त पुन्हा मांडत नाहीत आणि सगळे नगरसेवक मिळून तत्वाने सत्व जोपासून हा ठराव मान्य करत नाहीत, तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार. आमची मागणी एवढीच आहे, चित्रपट व्यावसायिकांची मागणी आहे की जो ऐतिहासिक शालिनी स्टुडिओ आहे जो नेस्तनाबूत झालेला आहे, निदान ते जे भूखंड आहेत जे 5 आणि 6 नंबरचे आहेत, तर ते निदान राखीव राहावे, जे आरक्षित होते, हेरिटेजमध्ये आहेत, एवढे असून सुद्धा आज जे महानगरपालिकेने जे निर्णय दिलेला आहे की बाबा जे भूखंड आहेत, जे बिल्डरना जे आरक्षण उठवलेलं आहे, ते निदान आहे ती जागा वाचतो तिथे शाबूत राहावी, ही आमची चित्रपट व्यावसायिकांची मागणी आहे. आज जो सगळ्या चित्रपट व्यावसायिकांचा जो मोर्चा आहे हा इथल्या प्रशासनाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण चित्रपट व्यावसायिक इथं आलेलो आहे. आज आम्ही आयुक्तांना निवेदन देणार आहोत की बाबा हे काय चाललेलं आहे तुमच्या राज्यात, हे चित्रपट रसिकांची तुम्ही अवहेलना करत आहात की जी जागा राजाराम महाराजांनी अक्कासाहेब महाराजांनी जी चित्रपट केल्याचा वारसा इथं जोपासण्यासाठी दिलेली आहे, निदान तेवढी तरी शाबूत राहावी, एवढी चित्रपट व्यावसायिकांच्या तर्फे आम्ही त्यांना विनंती करतो. त्यांना एवढी लाज वाटली पाहिजे की बाबा ही गलीची ही आपली नगरी आहे, ह्याच्यात ही वास्तू शिल्लक राहिली पाहिजे, एवढं तरी त्यांना समजलं पाहिजे. हीच आमची ही व्यथा त्यांनी समजून घ्यावी आणि आरक्षण हाय असं ठेवावं. बिल्डरांना दुसरी जागा मिळत नाही का? का नगरपालिकेला दुसरी जागा मिळत नाही? अरे आम्हा कलावंतांची ती आम्हाला मिळालेली देणगी आहे, याच्यावरच तुम्ही घाला का घालताय? मी हा प्रश्न विचारते, हा आत्ता प्रश्न विचारते. आता आम्ही जे निवेदन देतोय त्याच्यावर कारवाई झाली तर बरं आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या तर बरं आहे, नाही तर मी छाया सांगावकर म्हणून मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आताही सांगते. जयप्रभा स्टुडिओबद्दल जे मी इशारा दिला होता तोच इशारा मी आता इथंही देते. जर ही जागा आमची आरक्षित राहिली नाही, आरक्षण उठवलं गेलं, तर या महानगरपालिकेच्या चौकात आत्मदहनाचा मी इशारा देते. मी जास्त काही बोलत नाही, मला जास्त भांडायला आणि हे करायला काय असेल ते रोकठोक एक घाव दोन तुकडे ह्या मताची मी आहे आणि ह्याची दखल महानगरपालिकेनेही घ्यावी आणि जे कोणी बिल्डर असतील त्यांनीही घ्यावी, हा माझा इशारा समजून घ्या.